दहा हजाराची लाच घेताना पोलीस हवालदारासह एका खाजगी इस्माला अँटी करप्शन ब्युरोनं रंगेहात सापड्यात पकडला आहे एका गुन्ह्यातील कलम न वाढवता टेबल जामीन देण्यासाठी पोलीस हवालदारानं तीस हजार रुपयांची लाचेची मागणी करून तडजोडी अंती वीस हजार रुपये ठरवले ते पैसे खाजगी इस्माकडून स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं संबंधित पोलीस हवालदार आणि खाजगी इस्माला अटक केली आहे प्रमोद कुमार मोहन कांबळे वय बेचाळीस पद पोलीस हवालदार नेमणूक सी पोलीस ठाणे अंकित नई जिंदगी पोलीस चौकी आणि खाजगी इसम नागनाथ उर्फ नागा काळुराम अलकुंटे वय अडुसष्ट राहणार वडार गल्ली या दोघांना लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे यातील तक्रारदार यांचे मित्र त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक यांच्यावर एमआयडीसी पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल असून सदरच्या गुन्ह्याचा तपास कांबळे हे करत आहेत या गुन्ह्यामध्ये कलम तीनशे सव्वीस न वाढवण्यासाठी तसंच तक्रारदार यांच्या मित्रास आणि त्यांच्या नातेवाईकास गुन्ह्यामध्ये अटक करून पोलीस रिमांड न मागता पोलीस ठाण्यात टेबल जामीन देण्यासाठी म्हणून यातील लोकसेवक कांबळे यांनी तक्रारदार यांच्याकडे प्रथम तीस रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती वीस रुपये लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली होती त्यापैकी दहा रुपये लाच रक्कम स्वतःकरता खाजगी इसमाद्वारे स्वीकारताना कांबळे आणि खाजगी इसम अलकुंटे यांना रंगेहात पकडण्यात आलं